नमस्कार, जयपूर गुणीजन खानाच्या गुरुस्मृती मालिकेत आपलं स्वागत. आजचे आपले कलाकार आहेत पंडित मधुसूदन उर्फ अप्पा कानेटकर. पंडित कानेटकर हे जयपूर अत्रावली घराण्याची परंपरा जतन करणारे आणि उत्तम शिष्य घडवणारे आदरणीय गायक होते. त्यांच्या आठवणी सांगत आहेत सौ मधुवंती देव. 26 जुलै 1916 अप्पांचा जन्म एका अतिशय कलासक्त अशा घरात झाला. कवी गिरीशांसारखे प्रतिभासंपन्न कवी त्यांना वडील म्हणून लाभले. आणि एवढे कलासक्त की आपल्या मुलाला, म्हणजे अप्पांना, त्यांनी शिक्षण सोडून गाणं शिकण्यासाठी म्हणून कोल्हापूरला जाण्याची परवानगी दिली. त्यांनी अप्पांचा लहानपणीच संगीताकडे असलेला ओढा ओळखला होता. आप्पा कोल्हापूरला गेले. अलादिया खासाहेबांचे चिरंजीव गुरुजी खासाहेब यांच्याकडे जयपूर घराण्याची तालीम घ्यायला त्यांनी सुरुवात केली. गुरुजी खासाहेबांनी अतिशय प्रेमाने एकाही कपलटिकेची, कशाची, पैशाची, कशाचीही अपेक्षा न ठेवता आप्पांना गंडाबंद शागिर्द म्हणून स्वीकारलं आणि आप्पांची जयपूर गायकीची तालीम सुरू झाली. त्याच काळात तिथे पंडित मल्लिकार्जुन मनसूर, पंडिता गोंदताई कुलकर्णी हेही गुरुजी खासाहेबांच्याकडनं तालीम घेत होते. मधूनमधून कोल्हापूरला स्वतः आल्हादी खासाहेबही येत असत. त्यांचा सहवासही आप्पांना लाभला. अतिशय उत्तम अशी तालीम चालू होती. आप्पांच्या आयुष्यातलं ते स्वर्णाक्षरात लिहून ठेवावा असा तो काळ. आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काही घटना घडल्या आणि आर्थिक विवंचनांमुळे आप्पांना ती तालीम सोडावी लागली. त्यांनी अतिशय कठोर तो निर्णय घेतला आणि आकाशवाणीची नोकरी उपजीविकेसाठी म्हणून स्वीकारली. पण मनाशी मात्र एक चंग बांधला की संगीताची उपासना कधीही सोडायची नाही. आकाशवाणीची नोकरी स्वीकारली आणि आप्पांच्या आयुष्यातलं एक वेगळंच पर्व सुरू झालं. आकाशवाणीत येणारे मोठे मोठे कलाकार, साहित्यिक, गायक, वादक यांचा सहवास आप्पांना मिळायला लागला आणि त्याचा आप्पांनी पुरेपूर फायदा उठवला. जिथून जिथून ज्यांच्याकडून जे आवडेल, जे पाहिजे ते मिळेल, ते मिळवायचा प्रयत्न केला त्यांनी आणि मिळवलं. मास्टर कृष्णराव, सुरेश बाबू माने यांच्या गायकीचा अतिशय प्रभाव आप्पांवरती होता. गुरुजी खासाहेबांची उत्तम अशी जयपूर घराण्याची तालीम होती. याशिवाय आप्पांनी गुलूभाई जसधर्माला, अंतुबुवा जोशी यांच्याकडनं अनेक राग बंदिशी घ्यायला सुरुवात केली. शिवाय अलादिया खासाहेबांचे नातू अजिजुद्दीन खासाहेब, ज्यांना सगळे बाबा म्हणतात, त्यांच्याकडे तर आप्पा शेवटपर्यंत, म्हणजे आप्पांच्या 90व्या वर्षापर्यंत जयपूर घराण्याच्या खास बंदिशी, राग ह्यांसाठी जात असत. पंडित बी आर देवधर त्यांच्याकडे आवाज साधनेच्या बरोबरच अनेक वेगवेगळे राग बंदिशी घेतल्याच. गजाननबुवा जोशी यांच्याकडेही आप्पा त्या काळात जात होते. याचबरोबर त्या काळात त्यांना विद्याभानाची भूक जाणवायला लागली. आणि मग रेखा देशपांडे, सुनीता गुणे, राजेंद्र मणेरीकर, ऋषिकेश बोडस, संजय दीक्षित, सुधाकरराव रानडे, अलकाताई देव मारुंदकर आणि मंजिरी असणारे केळकर अशांसारख्या शिष्यांना त्यांनी तिथे शिकवायला सुरुवात केली. 1995 मध्ये आप्पा पुण्यात आले आणि
आमचं भाग्य सुजाडलं. कोल्हापूरच्या वासंतीताई टेंबे, पुण्यात कुमुदिनीताई काटदरे, वर्षा जोशी सोहनी, अरुंधती भेडसगावकर, अंजोर दीक्षित, मंजिरी आलेगावकर, निनाद देव आणि मी, आम्ही सगळे शेवटपर्यंत म्हणजे आप्पा 3 फेब्रुवारी 2007 गेले तोपर्यंत आम्ही आप्पांच्याकडे शिकतच होतो. आप्पा आलाद्या कासाहेबांच्या खूप आठवणी सांगायचे, त्यांच्याबरोबर झालेल्या अनेक गप्पाही सांगायचे. ते सांगायचे की आलाद्या कासाहेबांची गायकी ही प्रत्येकाची बुद्धी आणि निर्मिती क्षमता ही खुलवणारी आहे. आलाद्या कासाहेबांचं तर मत असं होतं म्हणे की कुठलाच घराणं, कुठलीच गायकी, कुठलीही परंपरा ही जखडून ठेवणारी बंधनं त्याच्यात असता कामा नये. ती स्वेच्छेने स्वीकारलेली, आनंदाने स्वीकारलेली अशी बंधनं असावी. म्हणजे मग त्या घराण्याच्या सगळ्या गायकांच्या मध्ये जरी एक प्रकारचं साम्य दिसलं तरी त्याच्यात प्रत्येकाची प्रतिभा आणि वेगळेपणा आणि स्वतंत्रता हे दिसत राहते.